तर या क्रिकेटवेड्या भारतात कोट्यवधीजण क्रिकेट पाहतात, तितकेच क्रिकेट खेळतातही. आता आपण क्रिकेट खेळणाऱ्या अनेकांनी लहानपणी एकदा तरी टीम इंडियाकडून खेळू असं स्वप्न पाहिलंच असेल. पण जवळपास 1,625 कोटी जनतेतून 11 जणच टीममध्ये असतात, त्यामुळे किती रेस आणि कॉम्पिटिशन हे सांगायची काय गरज नाही. पण असं असतानाही या कोट्यवधी जनतेतून एका पोरानं टीम इंडियामध्ये खेळायचं स्वप्न पाहिलं आणि जीव तोडून कष्ट करत फक्त आणि फक्त मेहनतीच्या जोरावर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं आणि आज भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचं भविष्य म्हणून उभा आहे अर्षदीप सिंग. पण याच अर्षदीपला बरीच वर्ष क्रिकेट खेळून हवी तशी संधी मिळत नव्हती, त्यामुळे वडिलांनी त्याच्या भविष्याचा विचार करून त्याला कॅनडाला पाठवायचं ठरवलं होतं. पण वडिलांकडून रिक्वेस्ट करून त्याने 1 वर्ष मागितलं आणि संधीचं सोनं केलं आणि क्रिकेटचा गाशा गोंडळून कॅनडाला निघालेल्या अर्षदीपनं अखेर टीम इंडिया स्थान मिळवलं. याच अर्षदीपची कहाणी आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी शशांक पाटील आणि तुम्ही पाहता एबीपी माझाचा डिजिटल प्लॅटफॉर्म. तर 5 फेब्रुवारी 1999 रोजी मध्य प्रदेशच्या गुना या छोट्या शहरात एका शीख परिवारात अर्षदीपचा जन्म झाला. वडील हे CIFमध्ये जवान होते, त्यामुळे त्यांची फिरतीची नोकरी होती. मग काही वर्षातच त्यांची मोहालीला ट्रान्सफर झाली आणि अर्षदीपही मोहालीला गेला. आता अर्षदीपचे वडील दर्शन सिंग हे स्वतःही तरुण असताना चंदीगडकडून डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत खेळले होते, त्यामुळं क्रिकेटचं बायकडू अर्षदीपला घरातूनच मिळालं होतं. त्यात लहानपणीच अर्षदीपच्या वडिलांनी त्याची बॉलिंग पाहिली होती, त्याचा इनस्विंग रनअप हे पाहून त्यांना वाटत होतं की हा नक्कीच एक दिवस हायर क्रिकेट जरूर खेळेल. त्यानंतर प्रोफेशनल क्रिकेट खेळण्यासाठी वडिलांनी त्याला चंदीगडच्या गव्हर्नमेंट मॉडेल सेकंडरी स्कूलमध्ये टाकलं. तिथं तो प्रोफेशनल क्रिकेटचे धडे गिरवू लागला, पण त्याचा खेळ हवा तसा होत नव्हता, त्यात त्या शाळेत तितक्या अशा सोयीसुविधाही नव्हत्या. म्हणून त्याला कोणाच्या तरी सांगण्यावरून दर्शन सिंग यांनी मग अर्षदीपला गुरुनानक पब्लिक स्कूलमध्ये टाकलं. तिकडच्या क्रिकेट अकॅडमीत तो क्रिकेटचे धडे गिरवू लागला. तिथे जसवंतराय त्याचे कोच झाले, त्यांनी अर्षदीपमधलं टॅलेंट ओळखलं आणि त्याला ट्रेन करायला सुरुवात केली. मग त्यानंतर U16 आणि स्कूल लेवलमध्ये अर्षदीप चांगली कामगिरी करू लागला. पण मी सुरुवातीला सांगितलं तशी इथं भयंकर रेस आहे, त्यामुळे फक्त चांगली नाही तर एक्स्ट्रा ऑर्डनरी कामगिरी करणाऱ्यालाच भारतीय संघात स्थान मिळतं. त्यात बघता बघता 2017 उजाडलं आणि अर्षदीपकडे U19 क्रिकेट खेळण्यासाठी फार कमी वर्ष उरली, त्यामुळे त्याच्या भविष्याचा विचार करून वडिलांनी त्याला थेट कॅनडाला पाठवायचं ठरवलं. त्याचा मोठा भाऊ हा तिकडेच होता, त्यामुळे त्याच्याकडे त्यालाही पाठवायचं त्यांनी ठरवलं. पण टीम इंडियामध्ये खेळायचं स्वप्न पाहण्याला अर्षदीपला हे काही मान्य नव्हतं. त्यानं वडिलांकडून रिक्वेस्ट करून 1 वर्ष मागितलं आणि त्या 1 वर्षात अशी काही कमाल कामगिरी केली की आता जे झालं ते आपण सारे पाहतोच आहोत. सर्वात आधी म्हणजे DP आझाद ट्रॉफी, त्यानं चंदीगड संघाकडून खेळताना केवळ 5 मॅचमध्ये 19 विकेट्स घेतल्या. मग पंजाब संघाकडून डॉमेस्टिक क्रिकेट खेळताना त्यानं कमाल कामगिरी केली आणि याच कामगिरीच्या जोरावर अखेर U19 टीममध्ये त्याचं सिलेक्शन झालं. ही 30 टीम होती पृथ्वी शॉची, त्यांनी 2018 साली वर्ल्ड कप जिंकला होता. त्या संघात अर्षदीप होता, पण त्याला जास्त संधीच मिळाली नव्हती, त्यामुळे आपल्या कुणालाच शुभमन गिल, पृथ्वी शॉ हे सगळे माहीत असतील, तरी अर्षदीप सिंग हाही त्या संघात होता हे जास्त लोकांना माहीत नाही आहे. त्यामुळे U19 काय अर्षदीप कमाल करू शकला नाही. आता U19 जर मेन टीम इंडियामध्ये जायचं असेल तर आणखी एक संधी म्हणजे IPL. 2019 पंजाब संघानं अर्षदीपला 20 लाखांच्या बेस प्राईजला घेतलं आणि 16 एप्रिल 2019 राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात अर्षदीप मैदानात उतरला. तो त्या सामन्यात काही एवढी खास कामगिरी करू शकला नाही. 2019-20 ही वर्ष तशी साधीच त्यासाठी गेली, पण 2021 उजाडलं आणि IPL 2021 अर्षदीपनं सर्वांच्याच नजरेत येईल अशी कामगिरी केली आणि याच IPL 2021 अर्षदीपनं 12 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या. आता 12 सामन्यात 18 विकेट्स ही काय एक्स्ट्रा ऑर्डनरी कामगिरी नव्हती, पण डेथ ओव्हर्समधली अर्षदीपची बॉलिंग ही नक्कीच एक्स्ट्रा ऑर्डनरी होती, कारण त्याने या डेथ ओव्हर्समध्ये 7.58 इकॉनॉमीनं बॉलिंग केली होती. भारताचा आणि जागतिक क्रिकेटमधील स्टार गोलंदाज जसप्रीत बुमरा हा 7.38 इकॉनॉमीने फक्त त्याच्यापुढे होता. बाकी सर्व गोलंदाजांपेक्षा अर्षदीप इकॉनॉमीच्या रेटमध्ये सर्वात भारी होता, त्यामुळे भारताला बुमरासोबत आणखी एक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मिळाला असं सर्वत्र चर्चा होऊ लागली. मग काय, IPL 2022 अर्षदीपनं कमाल कामगिरी केली आणि अखेर तो दिवस उजाडला. अर्षदीप आणि त्याच्या कुटुंबाची मेहनत रंगाला आली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी अर्षदीपचं नाव भारतीय संघात आलं. ती मालिका झाली, त्याला अंतिम 11 स्थान नाही मिळालं. त्यानंतर आयलंडविरुद्धही त्याचं नाव भारतीय संघात होतं, पण तिथेही त्याला संधी मिळाली नाही. पण म्हणतात ना, ये बडी रेस का घोडा आहे, तसंच त्याला एका मोठ्या मालिकेत म्हणजेच भारतविरुद्ध इंग्लंड T20 संधी मिळाली आणि सलामीच्या सामन्यात त्यानं 3.3 ओव्हर्स इतकीच बॉलिंग करत केवळ 18 रन देत 2 महत्त्वाचे विकेट घेतले आणि जागतिक क्रिकेटमध्ये आपण आलोय हे साऱ्या जगाला सांगितलं. मग काय, त्यानंतर भारताच्या T20 संघात अर्षदीपची जागा जवळपास फिक्स झाली. आता वर्ल्ड कपपूर्वी जसप्रीत बुमराला दुखापत झाली आणि सर्वांनाच खूप टेन्शन आलं होतं, त्यामुळे अर्षदीप सिंग हा डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी कशी करेल हे टेन्शन सर्वांना होतं आणि त्यानं चांगली गोलंदाजी करत सर्वांच्याच आशांवर खरा उतरला. तर आता हाच अर्षदीप टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचं भविष्य असणार हे नक्की. तर अशाच खेळाडूंच्या लाईव्ह स्टोरीसाठी आणि वेगवेगळ्या रंजकदार माहितीसाठी पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.